रत्नागिरीच्या राजापूरमध्ये अद्यापही पूरस्थिती कायम आहे. अर्जुना आणि कोदवली नदीची पूरस्थिती कायम आहे. राजापूर बाजारपेठ काल पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. जवाहर चौकात काल 5 फुटांपेक्षा अधिक पाणी होतं. दुकानातील माती व्यापाऱ्यांकडून काढली जाते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमदार पावसाचं आगमनामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. लांडगा राजापूर रत्नागिरी भागामध्ये अगदी की कैशार जिल्ह्यानंतर नदीची पातळी जी आहे ती विसरून वाहताना पाहिल्यानंतर आपण पाहिलं तर राजापूरमध्ये जवळपास 5 ते 10 फुटापर्यंत पाणी जे आहे ते बाजारपेठेमध्ये शिरलेलं होतं. त्यामुळे आपण पाहिलं तर जवाहर चौकामध्ये आता जरी पाऊस कमी झाला असला तरी पूर्वजन्य परिस्थिती कायम आहे. सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणची दुकानदार जे आहेत ते आपली दुकानं साफ करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे हे राजापूरचे बसस्थानक आहे. या बसस्थानकामध्ये नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत ते सध्या हे बसस्थानक साफ करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदर राजापूर लांजा आणि रत्नागिरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. त्यामुळे या ठिकाणचे नादा जे आहेत त्या उष्ण मातांसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सध्या हवामान खात्याच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आज शाळा आणि महाविद्यालयांसुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे रत्नागिरी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.